हमारी महाराष्ट्र की शान, हमारी भारत माता महाराष्ट्र प्रवर्तनी महासाध्वी श्री प्रमोद कुंवर जी महाराज साहब की मानस पुत्री सुशिष्या, महाप्रभावी और अपने चतुर्मास से जन चेतना को जिन शासन से जोड़ने का सामर्थ्य रखने वाली महासाध्वी विश्व दर्शना जी, आज उनका मांगलिक उद्बोधन दीक्षार्थी आत्माओं के प्रति शुभकामना श्रवण करें। परम श्रद्धेय, परम आदरणीय, परम प्रकाशमान, सर्वहृदय में विराजमान, सदा ज्योतिर्मय, सदा आलोकमय, श्रद्धेय गुरुदेव पूज्य आचार्य भगवान, समता सागर गुरुमाता पूज्य विनय कुंवर जी महाराज साहब, श्रद्धेय गुरुवर्या प्रवर्तिनी पूज्य प्रमोद सुधा जी महाराज साहब के पवित्र पावन स्मृति में हम सभी की हृदय की गहराई से अनंत अनंत भावन। समुद्राच्या किनाऱ्यावर लहान लहान मुलं खेळत होती आणि समुद्राच्या किनाऱ्यावर वाळू असते, बरोबर आहे ना? हा की नाही इतकंच बोलणं फक्त असते ना, वाळू। आणि त्या वाळूत ही लहान लहान मुलं बसून काय गोळा करत असतात? हा, तुम्हाला अनुभव फार दिसतोय त्याचा, बरोबर आहे ना? शंख शिंपले गोळा करत असतात, बरोबर आहे ना? आणि एका बरोबर जर 5-6 मुलं असली ना की मी सगळेजण मोजत असतात, माझ्याकडं एवढे आणि तुझ्याकडं एवढेच आहेत, आणि ते सगळे गोळा करून करून फार काही आनंद अनुभवत असतात। आणि त्यांचा हा क्रम बनलेला असतो की आज मी इतके गोळा केले, आता उद्या ह्याच्यापेक्षा जास्त गोळा करणार। शंख शिंपले सगळे गोळा करायचे, संध्याकाळ झाली की सगळे तिथच टाकून जायचं आणि परत खाली हातानं आपल्या कुठं जायचं? आवाज नाही येत तुमचा? घरी। आणि इथं कार्यक्रम झाल्यानंतर तुमचे पाय कुठं वळणार? काय घरात तुमच्या एवढं? काय घरात? इथं बसून आनंद मिळतो की घरी जाऊन आनंद मिळतो? इथं बसून मिळतो ना, मग आपण 2 ऐवजी जास्त पण दीक्षा करू शकतो, काही फरक पडत नाही, बरोबर आहे ना? तर ती लहान लहान मुलं संध्याकाळ झाली या धरतीवर या जमिनीवर जेव्हा अंधाराचं साम्राज्य पसरून जातं ना, तेव्हा ती सगळी आपल्या घरी जातात आणि दुसऱ्या दिवसाची कल्पना करतात की उद्या आपल्याला काय करायचं आहे। जो किनाऱ्यावर असतो ना तो शंख आणि शिंपले गोळा करत असतो, आणि जो एकदम समुद्राच्या तळाशी जातो ना तो काय प्राप्त करतो? मोती प्राप्त। तुम्ही कधी समुद्राच्या तळाशी जाऊन मोती गोळा केले का? नाही। मग इतके दिवस तुम्ही काय केलं होतं लहानपणी? शंख आणि शिंपले गोळा केलेले होते। बस हाच फरक आहे तुमच्यात आणि ह्या 2 दीक्षार्थी बहिणींमध्ये, बरोबर आहे ना? तुम्ही पण संसारात राहून काय करता? शंख शिंपले गोळा करत असता आणि जे तिथंच ठेवून जायचं असतं, बरोबर आहे की नाही? हा की नाही? ते शंख शिंपले कितीही गोळा केले ना तरी ते तिथंच ठेवून जायचं, आणि जो मोती प्राप्त करतो ना त्याला असं वरती उंच आसन मिळत असतं। तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आसनामध्ये पण आला, भावामध्ये पण आला आणि विचारामध्ये पण आलेला आहे, बरोबर आहे ना? जो मोती गोळा करतो ना तो प्रभूच्या मार्गावर चालण्यासाठी तयार होत असतो, कारण की स्वतःच्या आत्म्याला मोतीप्रमाणे चमकदार बनविण्याचा मार्ग अगर कुठला असेल ना तर तो फक्त संयमाचा, दीक्षेचा, प्रवज्जेचा मार्ग आहे। तुम्ही संसारात आहात आणि आम्ही कुठं आहोत? कारण की तुम्ही घोषणा देता की प्रीती बहन ने क्या किया संसार का त्याग किया क्या? रहते तो संसार में ही है पर संसार के भावों का त्याग किया, बराबर है ना? तो तुम्ही पण संसारात राहता आणि आम्ही पण, बोला, संसारात राहतो, बरोबर आहे ना? पण संसार आणि संयम हे 2 शब्द आहेत, लक्षात घ्या।
संसार म्हणजे काय की आठचा पाडा. आता पाढे सगळे गेले, तो जमाना गेला आता सगळा, बरोबर आहे ना. पण ज्या आधीच्या महिला किंवा जे आधीचे पुरुष आहेत ना, त्यांना ते सगळे पाढे लक्षात आहेत, बरोबर आहे ना. तो संसार म्हणजे काय, आठचा पाडा. आणि संयम दीक्षा म्हणजे काय, नऊचा पाडा. तुम्हाला कुठला आवडतो? तुमचा अर्धा जीव संसारात, बरोबर आहे ना. म्हणजे धड आठ मध्ये पण नाही आणि धड नऊ मध्ये पण नाही. पण ह्या दोघी कुठल्या पाड्यात आहेत? अच्छा, ते सगळं समजतंय तुम्हाला. आणि हे जे स्टेजवर आणि पाट्यावर बसलेले आहेत, कुठल्या पाड्यात आहेत? आणि तुम्ही, म्हणून तुम्ही खाली आणि आम्ही सगळे, बरोबर आहे ना. तर संसार म्हणजे आठचा पाडा आणि दीक्षा म्हणजे नऊचा पाडा. जो मोती प्राप्त करण्यासाठी गोताखोर बनतो ना, तो नऊच्या पाड्यावर चालत असतो. आठचा पाडा कसा असतो? आठ एक आठ, आठ दुने सहा आणि एक सात, आठ त्रिक चार आणि दोन, म्हणजे आठच्या पाड्यामध्ये सगळं घटत असतं, कमी कमी होत असतं. आणि नऊच्या पाड्यामध्ये नऊ एक नऊ, नऊ दुने आठ आणि एक, नऊ त्रिक सत्तावीस, सात आणि दोन, म्हणजे इथं स्थिर राहत, बरोबर आहे ना. तर संसार म्हणजे काय असतो? आठचा पाडा. आणि संयम म्हणजे काय? नऊचा पाडा. संसार म्हणजे टाकाऊ वस्तूंची ओढ, लक्षात घ्या. संसार म्हणजे टाकाऊ वस्तूंची ओढ, म्हणजे जे टिकणार नाही, नेहमीपर्यंत साथ देणार नाही, अशा सगळ्या वस्तू गोळा करणं त्याला संसार म्हटलं जात. जे बदलणार, जे तुटणार, जे मोडणार, जे चोरीला जाणार, ह्या सगळ्या वस्तूंबद्दल मोह ठेवून जे सगळं गोळा केलं जातं त्याला संसार म्हणतात. संसार म्हणजे टाकाऊ वस्तूंची ओढ आणि संयम म्हणजे टिकाऊ वस्तूंची ओढ, बरोबर आहे ना. जे आमच्याकडं आहे किंवा जे आम्ही मिळवत आहोत ते टिकणार आहे की मिटणार आहे? बोला सगळे, टिकणार आहे. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही पण टाकाऊ पेक्षा जर टिकाऊ घेतलं तर फार काही आनंद होईल आणि ह्या दीक्षेची अनुमोदना पण होईल. संसार आणि संयम. संसार म्हणजे शंख शिंपले आणि संयम म्हणजे मोती. संसार म्हणजे आठचा आकडा आणि संयम म्हणजे. आता ह्या संसारात फार काही शुभ प्रसंग, शुभ कार्य होत असतात. तुमच्या दृष्टीनं लग्न असो, वाढदिवस असो किंवा एंगेजमेंट असो, असे काही कार्यक्रम होत असतात, त्याच्याकरता पण तुम्हाला आमंत्रण दिलं जातं, बरोबर आहे ना. कशाने आमंत्रण देता? फोननी, व्हॉट्सअपनी, अजून कशाने देता? मोबाईलनी आमंत्रण दिलं जातं. आणि आजपर्यंत तुम्ही फार काही आमंत्रण स्वीकारली असतील, घरी असो, मित्राच्या तिथं असो, आप्तजनांच्या तिथं असो, स्नेहीजनांच्या तिथं असो, फार काहींचे आमंत्रण तुम्हाला मिळालेले असतील आणि ते आमंत्रण तुम्ही स्वीकारून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असेल. पण ते कार्यक्रम म्हणजे संसार वाढवणारे कार्यक्रम. आणि आज आमच्या या दोघी बहिणी, कुमारी प्रीती आणि कुमारी, नाव बोला, सिमरन. नाव किती सुंदर आहे. प्रीती, कुणाशी प्रीती जोडली तिने? बोला, देवाशी जोडली की प्रभूशी जोडली की गुरुशी जोडली? गुरुशी प्रीती जोडली आणि देवाबरोबर प्रेम करण्यासाठी पुढे निघत आहे. आणि दुसरीचं नाव काय? सिमरन. यांनी नेहमी सतत देवाचं स्मरण करत करत ह्या मार्गावर पुढे चालत आहे. म्हणजे नाव आत्ताचं पण सुंदर आहे आणि जे ठेवतील ते पण सुंदरच असेल. तर अशा या दोघी बहिणी आज तुम्हाला केसर छाटणा करून आमंत्रण देणार आहे, बरोबर आहे ना. आमंत्रण देणार आहेत, दीक्षेचं आमंत्रण त्या स्वतः देणार आहेत. तुमच्या इथं लग्नाचा कार्यक्रम असतो ना, तर लग्नाचं आमंत्रण ज्याचं लग्न आहे तो देत नसतो, बरोबर आहे ना.
जे घरचे बुजुर्ग असतात ते देत असतात, कारण की ते संसाराचं काम असतं, इथं दीक्षेचं संयमाचं काम आहे, आणि म्हणूनच त्या तुम्हाला आमंत्रण देतील केशर छाटणा करून की तुम्ही आमच्या दीक्षेची अनुमोदना करण्यासाठी आणि आम्हाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमच्या दीक्षेच्या कार्यक्रमावर नक्की बोला। थका आवाज में काही दम नाही आहे, आम्हाला इथंच ऐकू येत नाही आवाज, तो बाहेर का ऐकू जाणार। आमच्या दीक्षेवर तुम्ही यावं का न यावं, यावं हे आमंत्रण देण्यासाठी या दोघी बहिणी आज तुमच्यावर केसर छाटणा करतील। पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की या छाटणेपासून वंचित राहू नका। ही केसरचे जे पण लहान लहान बुंद असतील ना, ते आपल्यावर जरूर छिडकवून घ्या, त्या तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला आमंत्रण देतील। आणि हे आमंत्रण स्वीकारून तुम्ही पण मनात संकल्प करा की आजपर्यंत लग्नाची फार आमंत्रण स्वीकारली, आता ह्याच्या पुढे आम्ही स्वतः आमच्या दीक्षेचं आमंत्रण बोला द्यायचं का नाही द्यायचं। कुठलीही गोष्ट कठीण नसते, लक्षात घ्या। मुस्कुराती हुई जिंदगानी चाहिए, मुस्कुराती हुई जिंदगानी चाहिए, हर मोड़ पर नई एक कहानी चाहिए। मुस्कुराती हुई जिंदगानी चाहिए, हर मोड़ पर नई एक कहानी चाहिए। सब कुछ संभव हो सकता है, सिर्फ प्रभु की मेहरबानी चाहिए। बराबर ना, तो ही मेहरबानी, ही कृपा, हे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आधी पात्र बनू। आणि जेव्हा पात्र बनलो ना की मग ह्या खुर्चीवर बसण्यास वेळ लागणार, वेळ लागणार नाही। आणि हा वेळ आपल्याला मिळालेला आहे। आज सुंदर अशी केसर छाटण्याची रस्म आहे, फार सुंदर हा प्रसंग आहे। आणि ह्या प्रसंगात तुम्ही सगळे आला आहात, आणि तो आनंद घेण्यासाठी अनुभवण्यासाठी आम्ही पण सगळे इथं उपस्थित झालेलो आहोत। केसरचा रंग कसा असतो आणि तुम्हाला माहिती आहे की राजस्थान मध्ये जेव्हा आपला मुलगा युद्धभूमीत जाण्यासाठी निघत असतो ना, तेव्हा आई त्याला केसरचाच तिलक करत असते। बरोबर आहे ना, म्हणजे केसर शौर्यतेचं प्रतीक आहे की मुला तू निघत आहे ना, तर परत पाठ वळवून बघू नको, तू विजयी बनूनच परत घरात ये। आणि अशाच प्रकारचं या कर्म संग्रामात विजयी बनण्यासाठी या दोघी जणी निघत आहेत, आणि तुम्हाला आपण आमंत्रण देत आहेत की आम्ही केसर या रंग मध्ये रंगत आहोत, तर तुम्ही पण आमच्या बरोबर बोला रंगा। रंगायचं आहे का? पण तो रंग शाश्वत रंग असेल, आणि असाच शाश्वत रंग प्राप्त करण्यासाठी, गुरुशी प्रीती करण्यासाठी आणि प्रभूची भक्ती करण्यासाठी आणि आत्माची प्रतीती करण्यासाठी या दोघी बहिणींना आमच्या सर्व साध्वी मंडळतर्फे फार फार शुभेच्छा आहेत, फार फार त्यांचं अभिनंदन आहे की त्यांचं जीवन कल्याणकारी आणि मंगलकारी हो। आणि एकच सद्भावना त्यांच्यासाठी करते कि आप दोनों का तन हमेशा स्वस्थ रहे, आप दोनों का तन हमेशा स्वस्थ रहे, आपका मन हमेशा प्रभु भक्ति में मस्त रहे, और आप पर गुरुदेव की और प्रभु की और गुरुणी जी की कृपा जबरदस्त रहे। इन्हीं भावों के साथ ओम आनंद।